पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातल्या बनारहाटमध्ये एका गाडीतनं पन्नास लाख रुपयांची रोकड जप्त झाली आहे ही रोकड चोरट्यांनी गाडीच्या टायरमध्ये लपवून ठेवलेली हो काल संध्याकाळी पोलिसांनी तपासणीसाठी कार थांबवली असता पोलिसांना गाडी संदर्भात काहीसा संशय आला मग कारच्या टायरमध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले पैशांचे बंडल सापडले जवळपास चौऱ्याण्णव लाख रुपयांची रोकड पोलिसांनी या कारवाईतनं हस्तगत केली आहे या प्रकरणी कार चालकाला पोलिसांकडनं अटक झाली आहे एबीपी मासा उगड़ा डोले बखान नीट